नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये जिम्मा सिनेमा बद्दल आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रिया जेव्हा आपल्या सर्व जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आपले आयुष्य मनमोरा जगण्यासाठी एकत्र येतात तेव्हा ती धमाल होती ती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे यामध्ये निर्मिती सावंत सुहास जोशी सुचित्रा बांदेकर क्षितिज जोग सोनाली सायली संजीव मुन्मय गोडबोले या जबरदस्त अभिनेत्रीसोबत सिद्धार्थ चांदेकर ही दिसत आहे या सिनेमाची कथा अशी आहे इंग्लंडला जाण्यासाठी नवऱ्याची परवानगी मागणारी बाई तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई बॅग पॅक करताना भांडण करणारी आई मुलगी घरच्यांना खोटं सांगून फिरायला निघलेली बाई मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी मनस्थितीत असलेली आई तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या वेगवेगळ्या वेग विचाराच्या एकमेकांशी ओळख नसलेल्या या महिलांना त्याची स्वतःशी आणि इतरांशी एक नवीन ओळख करून देणारी ही सफर ठरणार असून ही सफर घडवण्यात आलेली आहे ती सिद्धार्थ चांदे यांनी जिम्मा हा अत्यंत संस्कारक भाव असलेला आणि धमाल मस्ती मजा असणाऱ्या आणि मनोरंजनाचे एक फुल ऑन पॅकेट देणारा कौटुंबिक सिनेमा आहे या सिनेमाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी केलेले आहे हा सिनेमा दोन हजार एकवीसमध्ये येऊन गेलेला आहे आणि हा सिनेमा खूप चाललेला आहे चलचित्र कंपनी प्रस्तुत अमेम विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी फ्यू फिल्म्स निर्माता झिम्मा या चित्रपटाचे लेखन हिरावती कनिक यांचे असून अमित राज यांचे या चित्रपटाला संगीत लाभलेले आहे ला तर छायाचित्राची धुरी संजय मेमाने यांनी सांभाळलेले आहे क्षिति जोग यांच्या सोबत स्वाती खोपकर अजिंक्य विराज गवस उफ काजिम अनुपम मिश्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि हा सिनेमा ओ टी टीवर आपण कधीही पाहू शकतो नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये साह्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतो आहे हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हे हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क या पिक्चराचं कथालेखन कशावर आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर आहे असे एक टावर एजन्सी आहे ती पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते फिरण्यावर अशी कथा आहे जे अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची हिस्टोरी आहे आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं का काय ह्याच्यामध्ये एक आपला टावल्स टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो ज्या फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे क हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असो लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पौरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा नहीं नहीं नमस्कार, नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मध्ये जिम्मा सिनेमा बद्दल आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर व्यक्तिमत्व असलेल्या या जेव्हा आपल्या सर्व जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आपले आयुष्य मनमुरा जगण्यासाठी एकत्र येतात तेव्हा ती धमाल होती ती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे यामध्ये निर्मिती सावंत सुहास जोशी सुचित्रा बांदेकर क्षितिज जोग सोनाली सायली संजीव मुन्मय गोडबोले या जबरदस्त अभिनेत्री सोबत सिद्धार्थ चांदेकर ही दिसत आहे या सिनेमाची कथा अशी आहे इंग्लंडला जाण्यासाठी नवऱ्याची परवानगी मागणारी बाई तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई बॅग पॅक करताना भांडण करणारी आई मुलगी घरच्यांना खोट सांगून फिरायला निघलेली बाई मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी स्थितीत असलेली आई तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या वेगवेगळ्या वेग विचाराच्या एकमेकांशी ओळख नसलेल्या या महिलांना त्याची स्वतःशी आणि इतरांशी एक नवीन ओळख करून देणारी ही सफर ठरणार असून ही सफर घडवण्यात आलेली आहे ती सिद्धार्थ चांदे यांनी जिम्मा हा अत्यंत संस्कारक भाव असलेला आणि धमाल मस्ती मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल ऑन पॅकेट देणारा कौटुंबिक सिनेमा आहे या सिनेमाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी केलेले आहे हा सिनेमा दोन हजार एकवीसमध्ये येऊन गेलेला आहे आणि हा सिनेमा खूप चाललेला आहे चलचित्र कंपनी प्रस्तुत आम्ही विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी फ्यू फिल्म्स निर्माता झिम्मा या चित्रपटाचे लेखन हिरावती कनिक यांचे असून अमित राज यांचे या चित्रपटाला संगीत लाभलेले आहे ला तर छायाचित्राची धुरी संजय मेमाने यांनी सांभाळलेले आहे क्षिति जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर अजिंक्य विराज गवस उफ काजिम अनुपम मिश्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि हा सिनेमा ओ टी टीवर आपण कधीही पाहू शकतो मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये सहाय्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतोय हा तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क ह्या पिक्चराचं कथालेखन कशावर आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर आहे असे एक टावर एजन्सी आहे ती पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची हिस्टोरी आहे आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिच्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड टावर्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे क हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोक दाखवले आहेत तसेच मराठी पोर आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं हो त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असो रायटर असो लेखक असो सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून द्या यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पोरींना साथ द्या त्यांचा सा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचं बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि याच्यामध्ये सहाय्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता जिम्मा हा झिम्मा पिक्चर येतो आहे हां झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हे हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क या पिक्चराचं कथालेखन कशावर आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर हो आहे असे एक टावर एजन्सी आहे तिथं पुऱ्या सगळ्या परिवारांना हो असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तिथे ते फिरण्यावर अशी कथा आहे जे अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची हिस्टोरी आहे आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय त्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड टावर्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो ज्या फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर एक हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय का आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते ह्या पिक्चरमधून दाखवली गेलेले आहे अपने ते ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोक दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असो लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पौरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचं त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये सहाय्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतो आहे हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क या पिक्चराचं कथालेखन कशावर आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारवर असे एक टावर एजन्सी आहे ती त्या पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला, फिरायला नेणार आहे तर ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची हिस्टोरी आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं का काय ह्याच्यामध्ये एक आपला टावल्स टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे क हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते ह्या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असो लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूटूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पोरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचं त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राइब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये साह्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हाँ ये तो हा झिम्मा पिक्चर येतो आहे हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता या पिक्चरचं पिक्चराचं कथालेखन कशावर हो आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर आहे असे एक टावर एजन्सी आहे तिथं पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते, ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची स्टोरी आहे आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते, ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं का काय ह्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड टावर्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो व्यक्ती सगळ्या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गे गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे क हा पिच्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे त्या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे ते ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर जिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असो कॅमेरामॅन असो रायटर असो लेखक असो सिंगर असो या पोरांना असंच कामं भेटून द्या यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पोरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्का। नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये साह्य कलाकार आणि कलाकार कोण आहे तुम्हाला कर, हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतोय हां झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क हो या पिक्चराचं कथालेखन कशावर आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर हो आहे असे एक टावर एजन्सी आहे तिथ पुऱ्या सगळ्या परिवारांना हो असं बाहेरच्या देशामध्ये दे फिरायला नेणार आहे तिथे ते, ते फिरण्यावर अशी कथा आहे जे अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची स्टोरी आहे आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आपण कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाच्या घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड टावर्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या ह्या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो ज्या फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते ह्या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे ते ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असू लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पोरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये सहाय्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतो आहे हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क या पिक्चराचं कथालेखन कशावर आहे या प हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर आहे असे एक टावर एजन्सी आहे ती त्या पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची स्टोरी आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप, आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये एक आपला टावल्स टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे क हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते ह्या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असो लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूटूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पोरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राइब करा त्याचा बेलचं बटन दाबा अशा नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये साह्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतोय हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हे हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क या पिक्चराचं कथालेखन कशावर हो आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर असे एक आ, टावर एजन्सी आहे तिथं पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते, ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची स्टोरी आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आपण कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं का काय ह्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड टावर्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो व्यक्ती सगळ्या या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गे गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर एक हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मा, मराठी मराठी संस्कृती काय आहे ते या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असो कॅमेरामॅन असो रायटर असो लेखक असो सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून द्या यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पोरींना साथ द्या त्यांचा सा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये सहाय्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता जिम्मा हा झिम्मा पिक्चर येतोय हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क हो या पिक्चराचं कथालेखन कशावर आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर आहे असे एक टावर एजन्सी आहे ती पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते, ते फिरण्यावर अशी कथा आहे जे अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची स्टोरी आहे आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय त्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो ज्या फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिच्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे क हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते पिक्चरमधून दाखवले गेलेली आहे ते ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोक दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असू लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पौरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचं त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये साह्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतो आहे हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हे हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क या पिक्चराचं कथालेखन कशावर आहे या प हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारवर असे एक टावर एजन्सी आहे ती त्या पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची हिस्टोरी आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिच्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड टावर्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे त्या ह्या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असो लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पौरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राइब करा त्याचा बेलचं बटन दाबा अशा नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये साह्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतोय हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हे हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क या पिक्चराचं कथालेखन कशावर हो आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर आहे असे एक टावर एजन्सी आहे तिथं पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते, ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची स्टोरी आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आपण कशा अमेरिकेला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड टावर्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो व्यक्ती सगळ्या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर एक हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असो कॅमेरामॅन असो रायटर असो लेखक असो सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून द्या यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पोरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचं त्यांना कामधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये साह्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतोय हां झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क या पिक्चराचं कथालेखन कशावर हो आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर आहे असे एक टावर एजन्सी आहे ती पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तिथे फिरण्यावर अशी कथा आहे जे अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची स्टोरी आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आपण कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या ते ते जीवनामधली जी जी समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे क हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते ह्या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे ते ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपले पिक्चरमध्ये जे मराठी लोक दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असू लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पोरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचं त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये साह्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतो आहे हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमाय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हे हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क या पिक्चराचं कथालेखन कशावर आहे या प हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर आहे असे एक टावर एजन्सी आहे ती पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची हिस्टोरी आता त्या पिच्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आपण कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिच्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं का काय ह्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड टावर्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते ह्या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असू लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पौरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचं त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा अशा नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो no, आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये सहाय्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतोय हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हे हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क ह्या पिक्चरचं कथालेखन कशावर आहे या हा पिक्चर आता सगळ्या हो म्हणजे एक परिवारावर आहे असे एक टावर एजन्सी आहे तिथं पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते, ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची स्टोरी आहे आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आपण कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड टावर्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो व्यक्ती सगळ्या या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर एक हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मा, मराठी मराठी संस्कृती काय आहे ते पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असो कॅमेरामॅन असू रायटर असो लेखक असो सिंगर असो या पोरांना असंच कामं भेटून द्या यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पौरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये साह्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतोय हा तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हेमंत हे ढोमे यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि हा पिक्चर आता, आता हो या पिक्चराचं कथालेखन कशावर आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर आहे असे एक टावर एजन्सी आहे ती पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते, ते फिरण्यावर अशी कथा आहे जे अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची स्टोरी आहे आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या ते ते जीवनामधली जी समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये एक आपला ट्रावल्स टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे क हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते पिक्चरमधून दाखवले गेलेले आहे ते ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोक दाखवले आहेत तसेच मराठी पोर आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असू लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पौरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये साह्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतो आहे हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हे हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि हा पिक्चर आता क ह्या पिक्चरचं कथालेखन कशावर आहे या प हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारवर असे एक टावर एजन्सी आहे ती पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची आहे आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या ते ते जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिच्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड टावर्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते ह्या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे नह दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असू लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पौरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचं त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये सहाय्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतो आहे हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता या पिक्चराचं कथा लेखन कशावर हो आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर आहे असे एक टावर एजन्सी आहे ती पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची हिस्टोरी आहे आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाच्या घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये एक आपला टावल्स टूर्स अँड टावल्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो व्यक्ती सगळ्या या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे त्या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असो कॅमेरामॅन असो रायटर असो लेखक असो सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून द्या यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे ते आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पोरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि याच्यामध्ये साह्य कलाकार आणि कलाकार कोण आहे ये में रहे। ये कर, कर हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतोय हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हे हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि हा पिक्चर आता हो या पिक्चरचं कथालेखन कशावर आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर हो आहे असे एक टावर एजन्सी आहे ती पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची स्टोरी आहे आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड टावर्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो ज्या फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे क हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते ह्या पिक्चरमधून दाखवले गेलेले आहे ते ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोक दाखवले आहेत तसेच मराठी पोर आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असू लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पौरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि ह्याच्यामध्ये साह्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतो आहे हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हे हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क या पिक्चराचं कथालेखन कशावर आहे या प हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर आहे असे एक टावर एजन्सी आहे ती पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची हिस्टोरी आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आप कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरुली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं का काय ह्याच्यामध्ये एक आपला टावर्स टूर्स अँड टावर्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर हे हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मराठी मराठी संस्कृती काय आहे ते या पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असू कॅमेरामॅन असू रायटर असो लेखक असू सिंगर असू या पोरांना असंच कामं भेटून दे यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला गा पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पोरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामंधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी झिम्मा पिक्चरच्या बारेमध्ये बोलणार आहे तर झिम्मा पिक्चरमध्ये काय आहे आणि झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे दिग्दर्शक कोण आहे आणि याच्यामध्ये सहाय्य कलाकार आणि कलाकार कोण आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हा झिम्मा पिक्चर येतो आहे हां तर झिम्मा पिक्चरचे निर्माते कोण आहे अमय खोपकर अमय खोपकर यांचे तुम्ही भरपूर पिक्चर बघितले असतील हे हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा पिक्चर आता क या पिक्चराचं कथालेखन कशावर हो आहे या हा पिक्चर आता सगळ्या म्हणजे एक परिवारावर आहे असे एक आ, टावर एजन्सी आहे ती पुऱ्या सगळ्या परिवारांना असं बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेणार आहे तर ते, ते फिरण्यावर अशी कथा आहे जी अमेरिका वारी करणार आहे तर अमेरिकाला जाणार आहे असे म्हणजे या पिक्चरची स्टोरी आहे आता त्या पिक्चरच्या हिस्टोरीमध्ये काय आहे लोक आपण कशा अमेरिकाला फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर वर्ल्ड टूरला जातात तेव्हा त्यांच्या ते जीवनामधली समस्या पण त्यांच्या संगत असते तर ती समस्या कशी आहे प्रेमाची समस्या आहे कुणाची घरोली समस्या आहे कुणाच्या वेगळ्या वेगळ्या पण मानसिक समस्या आहे त्या पिक्चरमध्ये असं ते, ते दर्शवलेलं आहे हा एक फॅमिली ड्रामा पिक्चर आहे फॅमिली ड्रामा म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये एक आपला टावल्स टूर्स अँड ट्राव्हल्समध्ये काम करणारा एक असा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती सगळ्या या लोकांना बाहेरच्या देशामध्ये फिरायला नेतो जेव्हा फिरायला गे गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात आणि काय काय गोष्टी त्याला कळतात त्याच्यामधून आपल्याला या पिक्चरचं कथालेखन फिरत असतो तर एक हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे मराठी लोकांचे विचार काय आहेत म मा, मराठी मा, मराठी संस्कृती काय आहे ते पिक्चरमधून दाखवली गेलेली आहे तर ही संस्कृती आपल्याला बघायची असेल तर झिम्मा पिक्चर जरूर बघायला पाहिजे झिम्मा पिक्चरमध्ये आता मोठे मोठे कलाकार आहेत हा पिक्चर मोठा बजेटचा पिक्चर होता हा पिक्चर आला तेव्हा भरपूर चाललेला होता आता हा पिक्चर जो आहे तो हा पिक्चर आता मराठी लोकांसाठी आहे पण आता याच्यामध्ये मराठी नवीन नवीन कलाकार पण आहेत जुने कलाकार पण आहेत पण तसेच आपल्या पिक्चरमध्ये जे मराठी लोकं दाखवले आहेत तसेच मराठी पोरं आहेत पोरी आहेत यांना पण आपल्याला या पिक्चर बघायला यांच्यामध्ये त्यांना कामं भेटलेले आहेत ते कामं आपण असेच मराठी लोकांना भेटावे आणि मराठी लोकांचे नवीन नवीन विकास व्हावं त्यांचे कामं बनावे त्यांना नवीन नवीन पिक्चरमध्ये कामं भेटावे दिग्दर्शन असू प्रोडक्शन मॅनेजमेंट असो कॅमेरामॅन असू रायटर असो लेखक असो सिंगर असो या पोरांना असंच कामं भेटून द्या यांच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे पिक्चर आल्यानंतर बघायला पाहिजे त्यांचे गाणे ऐकायला पाहिजे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला पाहिजे तर त्यांना असे कामं भेटतील नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांना कामं भेटतील असे आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण त्यांचे येणारे पिक्चर असो चित्रपट असो गाणे असो सगळे बघा नवीन नवीन पोरांना साथ द्या पोरींना साथ द्या मराठी पोरींना साथ द्या त्यांचा विकास होऊन दे त्यांचा त्यांना कामधंदे भेटून दे आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचा बेलचं बटन दाबा असे नवीन नवीन चित्रपट येणार आहे ते बघायला भेटतील नमस्कार